नमस्कार, पुन्हा एकदा आपलं संगोपन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जो कालचा भाग बघितला त्या भागामध्ये आपण नियतीचा खेळ नावाचा मे महिन्यामध्ये प्रकाशित झालेला एक लेख मी तुमच्यासमोर मांडला. खरं तर ही वस्तुस्थितीवर आधारित असणारी स्टोरी मी लिहिलेली होती. त्याच्यावर आपल्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावरती येणं अपेक्षित आहे. आजही मी तुम्हाला विनंती करतो की तो भाग तुम्ही नक्की पुन्हा एकदा बघा, ऐका पूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, तुमच्या भावना काय आहे ते नक्की लिहा. आता मी त्याच्या पुढचा भाग मांडतो आहे. मुद्दा हा आहे की अनाथ आरक्षण हे 2016 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये लागू करण्यात आलं. एक खूप चांगला उपक्रम होता. खरं तर खूप वर्षापासूनची मागणी होती. अनाथ आरक्षणासाठी अनेकांनी याच्यावरती काम केलेलं आहे. बऱ्याच जणांच्या इच्छा होत्या की हे आरक्षण मिळालं पाहिजे. वेगवेगळ्या जातींवर आधारित आरक्षण मिळतं, पण ही जी मुलं आहेत की जी मुलं संस्थांमध्ये लहानाची मोठी होतात, अशा मुलांच्यासाठी, त्यांना जात नसते, त्यांना विचारणारं कोणी नसतं, नातेवाईक कोणी नसतात, अशा मुलांच्यासाठी खरं तर अनाथ आरक्षण हा एक खूप महत्त्वाचा भाग होता. आणि त्यामुळं हे अनाथ आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावं यासाठी मी स्वतः देखील 2007 एक आर्टिकल देखील लिहिलेलं होतं. अनेकांच्या प्रयत्नांना शेवटी यश आलं आणि 2016 खऱ्या अर्थानं पहिल्यांदा अनाथ आरक्षणाचा शासन निर्णय लागू झाला. 1% आरक्षण लागू झालं, पण त्याच्यामध्ये पुन्हा 2018 बदल झाले, 20 बदल झाले, 21 बदल झाले, आता पुन्हा 2023 बदल झाले. जशा जशा परिस्थिती बदलत जातात त्या त्या पद्धतीने शासन निर्णयामध्ये देखील बदल करणं अपेक्षित असतं, आणि तसे ते बदल होत आहेत. पण आजही आत्ताचा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये आणखीन काही त्रुटी दिसायला लागलेल्या आहेत. माझ्याकडे 2 आल्या. त्याच्यामध्ये एका प्रकरणामध्ये असं झालं की एक मुलगा वयाच्या 4 त्याची आईचं निधन झाल्यामुळं बालगृहामध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याचे वडील होते, त्याचे आजोबा होते, आजी होती, पण त्यांना सांभाळणार कोण? अशा परिस्थितीमध्ये जी घटना घरात घडली होती त्या आधारानं त्या मुलाला आई नाही म्हणून सांभाळण्यासाठी बालगृहामध्ये दाखल केले. आता मुद्दा हा आहे की एखादं बालक जेव्हा काहीतरी कुटुंबातल्या अडचणीमुळे त्याला काळजी आणि संरक्षणाची गरज निर्माण झाली म्हणून बालगृहासारख्या बालन्याय व्यवस्थेमध्ये दाखल झालं. आता वयाच्या 4 दाखल झालेलं हे मूल वयाच्या 5.5 म्हणजे 1.5 किंवा 2 त्याच्या आजोबांनी त्याला ताब्यात घेतला. त्यावेळी त्याचे आजोबा हयात होते, त्याची आजी हयात होती, त्याचे वडील हयात होते. त्या मुलाला कुटुंबात पाठवल्यानंतर त्या कुटुंबामध्येच त्या मुलाचं लहानाचं मोठेपण झालं. अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या आरक्षणाच्या अनुषंगानं जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये संबंधित व्यक्ती ही बालगृहात दाखल होती का? तर त्याचं उत्तर हो असंच आहे. पण अपेक्षित असं आहे का या शासन निर्णयाला की फक्त एखाद दुसरा वर्ष किंवा एखाद दुसरा कालावधी, म्हणजे ठराविक 1-2 1-2 राहिलेला आहे आणि मग तो संस्थात्मक मधून अनाथ आरक्षणासाठी पात्र ठरतो, अशा पद्धतीची सत्याची व्यवस्था आहे? पण खरं तर काय अपेक्षित असायला पाहिजे? संस्थात्मक ह्या प्रवर्गातून जी मुलं संस्थेत राहिली आणि वयाच्या 18 ती संस्थेत होती, अशा पद्धतीनं संस्थेत राहिली की जोपर्यंत त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं, त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू 18 आत झालेला होता आणि त्यांना सांभाळणारं तोपर्यंत कोणीच नव्हतं, म्हणून ती संस्थेत राहिली होती. अशा मुलांचा समावेश संस्थात्मक मध्ये येईल. आणि जर समजा 18 आत ती कुटुंबात गेली, मग ती जैवी पालक असतील किंवा नातेवाईक असतील अशा कुटुंबामध्ये गेली आणि त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू 18 आत झालेला असेल तर ती संस्था बाह्यसाठी पात्र ठरते असं खरं तर अपेक्षित होतं. पण आजच्या शासन निर्णयानुसार असं कुठंही स्पष्ट होत नाही, अभिप्रेत होत नाही की किती कालावधीसाठी ते संस्थेत राहिलेलं असेल तर त्याला अनाथ प्रमाणपत्र हे संस्थात्मक मधून मिळेल. आणि ह्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की जी मुलं एखाद दुसरा दिवस जरी राहिलेली असतील किंवा पॉक्सोसारख्या, म्हणजे बाल लैंगिक अपराध प्रतिबंध कायद्यासारख्या वेगळ्याच कारणांनी बालगृहात दाखल झालेली असतील, बालविवाहातील पीडित म्हणून दाखल झालेली असतील किंवा मिसिंग मध्ये आलेले आहेत आणि नंतर त्यांचे लगेच पालक मिळून आले, 2-4 पालक मिळून आले, पण 2 तरी ते बालगृहामध्ये दाखल होतं आणि अशा बालकांनी 18 ज्यावेळी त्यांच्या 18 आत आई वडिलांचा मृत्यू झालाय, अशा परिस्थितीत ज्यावेळी ते आपला अर्ज संस्थात्मक मधून दाखल करतील त्यावेळी त्यांना ते सर्टिफिकेट देणं बंधनकारक होईल. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि म्हणून जे बालक 18 संस्थेमध्ये राहिलेलं आहे की ज्याला कोणत्याही पद्धतीनं कुटुंब मिळू शकलेलं नाही अशा परिस्थितीतल्या बालकांसाठी संस्थात्मक हा पर्याय असला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? आपल्या भूमिका काय आहेत, आपले विचार काय आहेत, खाली प्रतिक्रियेमध्ये आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. कारण
हा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मी एक विषय आपल्या समोर मांडला, एक विचार मांडलेला आहे, व त्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळी मतमतांतर असू शकतात, आपल्या भूमिका देखील महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या संदर्भात खाली लिहायला विसरू नका. दुसरा मुद्दा यातला असा आहे की काही वेळेला असं झालेलं आहे, खरं तर जिल्हा महिला बालविकास अधिकारी, त्याच्यानंतर बालकल्याण समिती आणि विभागीय उपायुक्त अशा तीन टप्प्यांच्या मध्ये चाळणी करून आणि मग आवश्यकतेनुसार मग जन्म मृत्यूच्या रजिस्ट्रार असतात, म्हणजे ग्रामसेवक असतील, शहरी भागामध्ये महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडून पडताळणी करून घेऊन आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे, तो देखील 18 वर्षाच्या आत झालेला आहे, याच्या संदर्भातलं एक प्रमाणित करून जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी देखील खात्री करायची आहे आणि त्याची पुनर्छाननी जी आहे ती बालकल्याण समितीने करून घेणं अपेक्षित आहे. बालकल्याण समितीने याच्या संदर्भामध्ये काय काय डॉक्युमेंट्स बघितले, याच्या संदर्भातला रोजनामा लिहिणं अपेक्षित आहे आणि ही सगळी डॉक्युमेंट्स तयार करून मग ते विभागीय उपायुक्तांकडे जाणं आणि विभागीय उपायुक्तांनी अनाथ प्रमाणपत्र लागू करणं अशा पद्धतीचा हा शासन निर्णयामधल्या काही तरतुदी आहेत. आज घडीला असं दिसतंय की काही प्रकरणांच्या मध्ये स्पष्टपणानं दिसतंय की 1993 एका मुलाचा जन्म झाला, त्या मुलानं प्रस्ताव दाखल केला वयाच्या 25व्या वर्षी, त्या मुलाची आई आधीच मयत झालेली होती, पण त्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू हा 2012 झाला, म्हणजे त्या मुलाचं त्यावेळेला वय 19 वर्ष होतं, हे ऑन रेकॉर्ड दिसतंय. आणि अशा परिस्थितीत सुद्धा जर अनाथ प्रमाणपत्र हे दिलं गेलेलं आहे तर ते अनाथ प्रमाणपत्र नक्कीच चुकीचं दिलं गेलेलं आहे असं सिद्ध होतं. बघा मी काय सांगितलं, 1993 जन्म, 2012 ज्यावेळेला त्याचे वडील वारले किंवा आई वारले, जे कोणी मयत झालेले असतील, एक पालक आधीच गेलेले आहेत, वयाच्या 19व्या वर्षी जर त्याचे दुसरे पालक गेलेले असतील तर ह्या शासन निर्णयानुसार ही व्यक्ती अनाथ प्रमाणपत्रासाठी व्हॅलिड ठरत नाही असा हा शासन निर्णय सांगतो. अशा परिस्थितीत जर अनाथ प्रमाणपत्र दिलं गेलं असेल तर ही प्रशासकीय चूक नाही का? मग ह्या जे तीन टप्पे आहेत ह्या तीन टप्प्यांच्या वरती याची जबाबदारी निश्चित व्हायला नको का? कारण याच्यामध्ये खरे गरजू जे आहेत, खरे लाभार्थी जे आहेत, त्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर ह्या त्रुटी प्रशासकीय यंत्रणेने देखील टाळल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेला या प्रशासकीय चुकी कुणाकडूनही होत असतील तर त्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये, तुमच्या भावना काय आहेत, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या प्रतिक्रिया लिहा आणि मला कळवा की तुम्हाला नेमकं या बाबतीत काय वाटतं. मला असं वाटतं की जे अनाथ आरक्षणासाठीचे खरे दावेदार आहेत त्यामधून पळवाटा निघून येत, दुसऱ्या कोणतरी व्यक्ती त्याच्यामध्ये येऊ नयेत आणि खरे लाभार्थी बाजूला राहतील आणि ह्या अनाथ आरक्षणाचा खरा उद्देश बाजूला राहून दुसरेच कोणतरी लाभार्थी यायला लागतील, किंवा लाभार्थी योग्य असू शकतात पण प्रशासकीय यंत्रणेतल्या त्रुटी देखील त्याला कारणीभूत राहू नयेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करण्याची गरज आहे. आपण शासनापर्यंत हा विचार पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करतो आहोत, पण तुमचे विचार काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत त्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला मात्र विसरू नका. कारण शेवटी हे ओपन प्लॅटफॉर्म आहे, याच्यावरती आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो, आपले विचारांची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून जनमताचा कौल काय आहे हे देखील लोकांच्यापर्यंत एकमेकांच्या सोबत शेअर करण्याचा हा एक चांगला विचार मंच आहे आणि म्हणून आपण या संदर्भात हा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर पुन्हा एकदा भेटूयात पुढच्या वेळेला नवीन विषय घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.